राहेच्या उड्डाणपुलाजवळ एक माणूस पकडला गेला 31/3/2024 रोजी आणि त्याच्याकडे 54 लाख रुपयाचं ड्रग्स हेरोईन त्याच्याकडे मिळालं. या बाबतीमध्ये या माणसाकडून जे लीड मिळाले असे किती लीड मिळाले आणि असे किती लोकांना त्यांना अरेस्ट करण्यात आली, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्याला आळा बसवण्यासाठी आपण या बाबतीमध्ये काही विशेष पावलं उचलणार आहात का? सन्माननीय भाईंनी जो मुद्दा मांडलाय तो महत्वाचा आहे, कारण आज आपल्या समाजापुढे अंमली पदार्थांचं एक मोठं आव्हान हे उभं राहिलंय. एक काळ असा होता की ज्याला एक मोठ्या लोकांची सोसायटी म्हणायचो त्याच्यामध्ये दारूची पार्टी झाली तरी लोक असं म्हणायचे की दारूची पार्टी तिथे होते. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ऐकायला मिळतं की त्या ठिकाणी ड्रग्सची पार्टी झाली किंवा त्या ठिकाणी रेव पार्टी झाली. त्यामुळे निश्चितपणे हा जो काही विषय आहे हा अत्यंत चिंतेचा अशा प्रकारचा विषय आहे आणि म्हणून या संदर्भात केंद्र सरकारने देखील मध्यंतरीच्या काळात एक बैठक घेतली आणि सर्व राज्यांच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी एक जॉईंट ऍक्शन प्लॅन दिला आहे. कारण आता एका राज्यांनी केवळ ड्रग्जवर कारवाई करून चालणार नाही, मुळातच असं लक्षात येत आहे की डार्क नेटच्या थ्रू याची विक्री करणं किंवा कुरिअरच्या थ्रू अशा प्रकारे याची विक्री करणं, आता इतक्या वेगवेगळ्या मार्केट प्लेस तयार झाले आहेत. इंस्टाग्रामवर त्याची विक्री होते, फेसबुकच्या चॅटमध्ये त्याची विक्री होते, जिथे डायरेक्ट मेसेजेस आहेत तिथे त्याची विक्री होते. त्यामुळे एक मोठं आव्हान टेक्नॉलॉजीने देखील आपल्यासमोर उभं केलेलं आहे. मागच्या काळात आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्या बॉर्डर्स जे आहेत त्याच्यावरनं हे पुश करता येत नाही असं लक्षात आल्यानंतर कंटेनरमधनं पाठवण्याचा प्रयत्न आला. कंटेनरमध्ये खाली ड्रग्ज आणि वरती काही वेगळं कन्साइनमेंट. आता या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात एक झिरो टॉलरन्स पॉलिसी आपण हातामध्ये घेतली आहे, ज्याच्यामध्ये एकतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अँटी नार्कोटिक्स अशा प्रकारच्या कमिट्या तयार केल्या आहेत की ज्या विविध विभागांच्या एकत्रित कमिट्या आहेत आणि त्यांना कंपल्सरी जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत कमिटी आहे, पण जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत 200 कमिट्या असतात, त्यामुळे या कमिटीत त्यांना कंपल्सरी मिटिंग घेऊन त्याचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पाठवावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपले जे अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहेत, केंद्र सरकारचा अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहे, पोलीस विभाग आहे, अशा सगळ्यांना त्याचं कॉर्डिनेशन करावं लागतं. दुसरं हे जे काही आपले पोर्ट्स आहेत या पोर्ट्सवर देखील आता स्कॅनर आणली आहेत आपण नव्याने. पूर्वी आपल्याकडे स्कॅनर्स नव्हते, आता स्कॅनर आले आहेत की ज्या स्कॅनरमधनं जर कंटेनर गेला तर त्यामध्ये कुठलाही अंमली पदार्थ असेल तर ते आपल्याला डिटेक्ट करता येतं. आपण सगळ्या कुरिअर करता एक एसओपी तयार केली आहे की त्यांनी काय चेकअप केलं पाहिजे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की कुरिअरनी अशा प्रकारची डिलिव्हरी झाली आणि त्याच्या बॅग चेकिंगमध्ये तुम्ही जर त्याचं सॅनिटायझेशन केलं नव्हतं असं लक्षात आलं तर तुम्हालाही आम्हाला सहआरोपी बनवावं लागेल. त्या हिशोबाने त्या सगळ्या कुरिअर्सला आपण एसओपी पाठवले आहेत आणि रॅन्डमाईज पद्धतीनं आता जवळजवळ सगळ्या कुरिअर्सला भेटी आपण दिलेल्या आहेत. इव्हन पोस्टालाही, कारण पोस्ट विभागाचंही जे कुरिअर आहे त्याच्याही माध्यमातून त्यांनाही सेन्सिटाईज आपण केलेलं आहे आणि त्यांनी कशा प्रकारे हे डिटेक्ट करावं हे देखील आपण सांगितलेलं आहे. यासोबत टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या ज्या नवीन मार्केट प्लेसेस तयार झालेल्या आहेत या कशा बस्ट करता येतील हा देखील आपला प्रयत्न चाललेला आहे. दुसरं, त्यासोबत या ठिकाणी आपण जे सांगितलं की फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज शोधणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता या पर्टिक्युलर जी केस आहे या केसमध्ये जेव्हा आपण त्याचं लिंकेज शोधत गेलो तर ते उत्तराखंडमध्ये सापडलं. मग उत्तराखंडच्या पोलिसने आपण सेन्सिटाईज केलं, त्या ठिकाणी त्यांनी आता इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे कारण हा माल उत्तराखंडमधनं आला होता. तर आता अशा प्रकारे सगळ्या पोलिसांचं एकमेकांशी हा संवाद देखील सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई जी आपण सुरू केली आहे म्हणजे आपल्याला केवळ जर मी सांगितलं तर आपण 2023 साली जी काही कारवाई आपण केली होती मुंबईमध्ये तर त्यावेळी जवळपास 400 कोटी रुपयाचा माल आपण पकडला होता, आता जवळपास 500 कोटी रुपयाचा माल हा पकडलाय. पण एकूण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर मागील वर्षाच्या तुलनेत म्हणजे मागील वर्षी आपण एकूण सगळ्या मिळून ज्या कारवाया केल्या होत्या त्या 12,648 कारवाया केल्या होत्या आणि यामध्ये आपल्याला 897 कोटीचा माल मिळाला होता. आता यावर्षी मे पर्यंतच आपण 6,529 कारवाया केल्या आहेत
आणि याच्यामध्ये 4,131 कोटी रुपयाचा माल हा या ठिकाणी जप्त केलेला आहे. सगळ्या युनिट्सला सांगितलेलं आहे की ही आता प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. विशेषतः हे जे काही क्युरेटेड ड्रग्ज जे तयार होतात हे करणं फार सोपं आहे. एमडी वगैरे म्हणजे जसं कढाईत गुळ आपण तयार करायचो तशा प्रकारे तयार होतात, त्यामुळे याच्या फॅक्टरीज या देखील तयार होऊ लागल्यात. त्या बस्ट करणं मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये आपण ज्यावेळी आपल्या पुणे जिल्ह्यातली एक फॅक्टरी ती शोधून काढली आणि त्याच्या फॉरवर्ड लिंकेजमध्ये गेलो, लगेच आपण दिल्लीला कारवाई केली. तिथल्या कारवाईचा फायदा असा झाला की त्यातनं इंटरनॅशनल रॅकेट बाहेर निघालं आणि आपल्या देशातनं परदेशामध्ये हे बनवून जे आपल्याकडनं फूड एक्सपोर्ट होतो वेगवेगळ्या प्रकारचा, त्याच्या डब्यांमध्ये अर्धा फूड आणि अर्धे ड्रग्ज असं एक्सपोर्ट होत होतं, कित्येक खेपा गेला होत्या. तर त्या देखील आता आपण शोधून काढलेल्या आहेत, त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आता पोलीस करत आहेत. एक गोष्ट आपण अजून सांगितली आहे की पोलिसांचा सहभाग जर याच्यात असेल तर आता अशा सहभागाकरता त्यांना सस्पेंड नाही केलं जाणार, त्यांना बडतर्फ केलं जाईल. 6 पोलिसांना आपण यापूर्वी बडतर्फ केलेला आहे.